माझ्याकडे सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणी विषयातली कुठचीही ऑर्डर प्राप्त झाली नाहीये. नाही, आता टाइम पिरियड हे सगळं ओरल आर्ग्युमेंट झालेले आहेत. ऑर्डरमध्ये नेमकं काय लिहून येतं ते बघितल्याशिवाय कसं मी बोलू. ऑर्डर प्राप्त झाल्यानंतर त्यात नेमकं काय म्हटलं आहे हे बघू आणि त्यानंतर पुढचा निर्णय घेऊ. सुप्रीम कोर्टने ऑर्डर दिलेली आहे आणि 31 डिसेंबर पर्यंत शिवसेना आमदारांच्या अपात्र संदर्भात निर्णय घेण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. या उलट एनसीपी आमदारांसंदर्भात सुद्धा 31 जानेवारी 2024 पर्यंत निर्णय घेण्यास सांगितलेला आहे. काय आपली प्रतिक्रिया आहे? अद्याप माझ्याकडे सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणी विषयातली कुठचीही ऑर्डर प्राप्त झाली नाहीये. त्यामुळे नेमकं त्या ऑर्डरमध्ये काय म्हटलं गेलं आहे हे बघितल्याशिवाय मी आपल्याबरोबर या संदर्भात काही बोलू शकणार नाही. सर, ज्या पद्धतीनं काही टाइम पिरियड जो आहे तो आता सुप्रीम कोर्टाने जाहीर केला आहे. नाही, आता टाइम पिरियड हे सगळं ओरल आर्ग्युमेंट झालेले आहेत. ऑर्डरमध्ये नेमकं काय लिहून येतं ते बघितल्याशिवाय कसं मी बोलू. ऑर्डरमध्ये जे येईल ते बघितल्यानंतरच मी आपल्याबरोबर बोलू. गेल्या हिअरिंग मध्ये ज्या प्रकारे वेळापत्रकात बदल करायला सांगितलं तसे वेळापत्रकात बदल आपल्याकडून करण्यात आले होते का आणि त्यात काय नेमके बदल? युक्तिवाद जो करायचा होता तो युक्तिवाद कोर्टात सॉलिसिटर जनरल साहेबांनी माझ्यातर्फे केलेला आहे. सर्वोच्च न्यायालयात या संदर्भातली सुनावणी झालेली आहे. या संदर्भातल्या ऑर्डरची प्रतीक्षा आम्ही करत आहोत. ऑर्डर प्राप्त झाल्यानंतर त्यात नेमकं काय म्हटलं आहे हे बघू आणि त्यानंतर पुढचा निर्णय घेऊ. चालेल, थँक्यू.